नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नैसर्गिक स्रोतांना जपणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी केले. ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या 8व्या मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार निसर्ग अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर कृष्णमय कुंटे यांना प्रभाकर कुकडोलकर आणि मनीष साबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी गार्डियन कॉर्पोरेशनचे आणि हॉलिडेजचे मनीष साबळे, संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे, सदस्य अनिल गोहाड उपस्थित होते. कुकडोलकर म्हणाले, जैवविविधता नष्ट होत असल्याने चांगल्या संशोधनाची गरज आहे. वनविभागामध्ये चांगल्या संशोधकांची वानवा आहे. डॉक्टर कुंटे यांच्यासारखे चांगले संशोधक वनविभागाला मिळाले तर निश्चितच चांगले घडेल. पुण्यामध्ये भरपूर बुद्धिमान मुले आहेत, ती चांगले काम करत आहेत, त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. पुण्यामध्ये पुढे नॅचरल हिस्ट्री सोसायटी स्थापन करण्यात आली पाहिजे. वनविभागातून संशोधनासाठी मिळणारा निधी तुटपुंज आहे, त्यामुळे संशोधनासाठी अतिश्रीमंतांनी आपला खिसा सैल करून तरुण संशोधकांना मदत केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. डॉक्टर कृष्णमय कुंटे म्हणाले, फुलपाखरांवर काम करताना मार्गदर्शनासाठी कोणीही नव्हते. अनेक ठिकाणी फिरून शोधून निरीक्षणातून सर्व संशोधन केले. माझ्या जडणीघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा आहे. लहानपणापासून पक्षी आणि प्राण्यांची आवड होती. अनेक ठिकाणी भ्रमंती केली. WWF च्या कट्ट्यांमुळे अनेक अनुभव शेअर केले, असेही त्यांनी नमूद केले. महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. 6 डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन स्थानिक आमदार आणि प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 47 मधील काँग्रेसचे नगरसेवक सुधीर जानजोत, नगरसेविका खान जिलेहुमा मोशरीफ, माजी नगरसेवक रशीद शेख सहभागी झाले होते. या प्रभागात 63 विकास कामे सुचवण्यात आली आहेत. त्यातील 38 विकासकांची निविदा प्रक्रिया मंजूर करण्यात आली आहे. यानंतरही क्षेत्रीय कार्यालयाकडून विकास कामांना उशीर होत असल्याने स्थानिक नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी अखेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. या सर्व कामांची पत्रे देऊन प्रशासनाकडून उदासीनता दाखवण्यात येत असल्याने नगरसेवक जानजोत यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते उपोषणाला बसले. आमदार रमेश बागवे यांनी त्यांची उपोषणस्थळी भेट घेतली. त्यांनी कामे सुरू करण्याचे आश्वासन नगरसेवक आणि नगरसेविकेला दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी युसुफ पठाण, नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते. यानंतरही विकास कामे न झाल्यास आता गांधीगिरीने आंदोलन करण्याचा इशारा जानजोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. रुपवेध प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे तन्वीर सन्मान आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर रंगभूमीची सेवा करणाऱ्या रंगकर्मींना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हीच परंपरा कायम राखत 2013 सालचा तन्वीर सन्मान पुरस्कार दिवंगत नाट्यलेखक GP देशपांडे यांना, तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वामन पंडित यांना देण्यात येणार असल्याची घोषणा रूपवेध प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ श्रीराम लागू यांनी केली. 16 ऑक्टोबर 2013 रोजी देशपांडे यांचे निधन झाल्याने त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव सुधन्वा देशपांडे स्वीकारणार आहेत. देशपांडे यांनी नाट्यलेखनात स्वतःची नवी परंपरा सुरू केली. तसेच त्यांनी समीक्षक, राजकीय आणि सामाजिक विचारवंत आणि एक तत्ववेत्ता अशी आपली स्वतंत्र ओळख बनवली होती. रूपवेदने 1974 साली देशपांडे यांचे उद्ध्वस्त धर्मशाळा हे पहिले नाटक रंगमंचावर आणले होते. तसेच त्यांची चाणक्य विष्णुगुप्त, सत्यशोधक या नाटकांसह अनेक नाटके गाजली. त्यांच्या लेखनाचे अनेक भाषांमधून अनुवादही केले गेले. वेळोवेळी त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार, भारतीय भाषा परिषद पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. वामन पंडित यांनी आत्तापर्यंत अनेक नाटके आणि एकपात्री प्रयोग दिग्दर्शित केले आहेत. तसेच दिग्दर्शन आणि अभिनयात त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. तन्वीर पुरस्कार सोहळा 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित राहणार असल्याचे डॉक्टर श्रीराम लागू आणि दीपा लागू यांनी सांगितले.
आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्याचे पर्यटन सद्यस्थिती आणि दिशा या विषयावर मंथन गटामध्ये गटचर्चा करण्यात आली. पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असताना पुण्यात येण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा आणि वारसा जपण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरी सहयोगाने पर्यटनाच्या क्षेत्रात करता येणाऱ्या गोष्टींसाठी कार्यरत राहिले पाहिजे असा सूर मंथन अभ्यास गटाच्या माध्यमातून व्यक्त झाला. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे अलर्ट संस्थेच्या मंथन या अभ्यास गटाचा प्रारंभ खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा पर्यटन विकास आराखड्याच्या आधारे पर्यटन क्षेत्रातील आगामी दिशा आणि त्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यांची माहिती देण्यात आली. यावेळी पुण्याचा समृद्ध वारसा पर्यटनदृष्ट्या पुढे आणण्यासाठी हेरिटेज वॉक, सायकल सर्किट, भाड्याने दुचाकी मिळणे, नदीकाठ संवर्धन या गोष्टी करणे, पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण देणे, जुन्या वाड्यांमध्ये राहून उत्तम दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी चांगल्या हॉटेलांचा पर्याय उपलब्ध करून देणे, ऐतिहासिक गोष्टी उत्तम रीतीने प्रकाशमान करणे, पुणे दर्शन बस अधिक दर्शनीय करणे, नागरिकांचा पाठपुरावा गट समिती स्थापन करून पर्यटन क्षेत्रातील गोष्टींचा पाठपुरावा करणे, माहिती पुस्तिकांचे वाटप करणे, वाहतूक व्यवस्था आणि प्रसाधनगृहे सुधारण्याची गरज असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. यावेळी स्नेहा गाडगे, विवेक कुलकर्णी, प्राजक्ता पणशीकर, प्राध्यापक गणेश राऊत, डॉक्टर सुनीता मोरे, संजीवनी जोगळेकर आदी उपस्थित होते. लोकायत संघटनेच्या वतीने भोपाळ दुर्घटनेतील पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भोपाळमध्ये युनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीच्या कीटकनाशकांच्या प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाली. त्यामध्ये 8,000 वर माणसे मृत्युमुखी पडली. या घटनेला 29 पूर्ण होत असतानाही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या सोयी, रोजगार नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना लोकायत संघटनेच्या वतीने मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. 29 भोपाळ दुर्घटनेतील पीडित न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. सरकारने त्यांच्याकडे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले आहे. त्यानंतरच्या पिढ्याही या दुर्घटनेचे परिणाम अजूनही भोगत आहेत. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून भोपाळमधील पीडितांचे आणि दुर्घटनेचे चित्र उलगडले. यावर भारत देश विदेश कंपन्यांच्या गुलामगिरीत सर्वांची चर्चा नको आणि ऊर्जा अशा प्रकारच्या घोषणा लिहिल्या होत्या. तर लोकांना न्याय मिळाला पाहिजे, उत्तर प्रदेश सरकार हाय हाय अशा घोषणाही देण्यात आल्या. संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी एक भोपाळ घडलं लय विपरीत घडलं, उचला पुढारी अशा प्रकारची समाज प्रबोधन करणारी गाणी सादर केली. यावेळी संघटनेच्या अलका जोशी, ऋषिकेश येवलेकर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुस्तकांडी फोडून चॉकलेट बिस्किटांसह आपलं घर संस्थेतील बालगोपाळांनी पुस्तकांचा आनंद लुटला. हसत खिदळत गाणी गात धम्माल मस्तीच्या आनंदातच मुलांनी गोष्टींचा आनंद घेतला. एवढेच नव्हे तर बाळगोपाळांची भूमिका बजावत पुस्तकहंडी फोडून बिस्किट आणि चॉकलेटसह पुस्तकेही मिळवली. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था आणि संवाद पुणेच्या वतीने आयोजित 25 मराठी बालकुमार साहित्य संमेलन बच्चे कंपनीसाठी मेजवानीच ठरला. गप्पा गोष्टी, गाणी आणि शेवटी पुस्तकहंडी अशा धम्माल कार्यक्रमांचा हा दिवस होता. पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ आणि साहित्यिक अनिल अवचट आजोबांनी सांगितलेल्या धमाल गोष्टींचा आनंद घेण्याबरोबरच चंद्रकांत इंदोरे आजोबांच्या स्वरात सूर मिसळून अनेक गीते गाण्याची संधी बच्चे कंपनीने साधली. पहिल्या सत्रात गोष्टीमागची गोष्ट हा कथाकथनाचा कार्यक्रम झाला. गाडगीळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. सुनील महाजन, ॲडव्होकेट प्रमोद आडकर आणि संध्या टाकसाळे यावेळी उपस्थित होत्या. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुस्तकहंडी हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला होता. आपलं घर संस्थेच्या मुलांनी ही हंडी फोडली. यापूर्वी सुजाता देवकुळे यांनी टाकाऊतून टिकाऊ अशा प्रकारचे हस्तकला मुलांना शिकवली. यावेळी हेमा लेले, ज्येष्ठ बाल साहित्यिक अनंत भावे, संमेलनाध्यक्ष राजीव तांबे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी
सिव्हिल, कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन्स, आय टी अँड मेकॅनिकल, एम ए कम्प्युटर्स इलेक्ट्रॉनिक्स आय टी अँड मेकॅनिकल, डिप्लोमा इंजिनिअरिंग मेकॅनिकल अँड कम्प्युटर, एम बी ए फायनान्स एच आर अँड मार्केटिंग, बी सी ए BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard, Siddhant College. Transport एवं Postal Facility, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. जागतिक सेवापिढी दिनानिमित्त काळा दमा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जागतिक क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज या जागतिक दिनानिमित्त निरंजन सेवाभावी संस्था आणि सिप्ला लिमिटेड यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे प्रत्येक व्यक्ती सतत धुराच्या किंवा धुळीच्या संपर्कात येत असतील तर काळा दमा होऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी तसेच आरोग्य सांभाळण्यासाठी धूळ आणि धुळीपासून दूर राहा असा संदेश रॅलीमधून देण्यात आला. यासाठी जागतिक दिनानिमित्त सीओपीडी रॅलीचे उद्घाटन सीओपीडीचे अध्यक्ष संदीप पारख यांच्या हस्ते करण्यात आले. सीओपीडी सारख्या आजाराची जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असून वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठी संस्थेच्या वतीने होणाऱ्या उपक्रमास निश्चित आम्ही मदत करू आणि या आजारावर मात करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असे पारख यांनी सांगितले. त्याचप्रमाणे संदीप पारख यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यासाठी रॅली शनिवारवाडा बुरुज ते वर्तक उद्यान येथे रॅली समाप्त करण्यात आली. आरोग्य प्रमुखांना निलंबित करावे अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली. राज्य शासन आणि मुख्य लेखापालांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून टेंडर पद्धतीने कीटकनाशकांची खरेदी करण्याच्या आरोग्य प्रमुखांच्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असता त्यांनी महापालिकेची जाणीवपूर्वक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. कीटकनाशकांची खरेदी टेंडर न काढता रेट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केल्यास टेंडर प्रक्रिया कालावधी तसेच टेंडरसाठी होणारा जाहिरात खर्च, स्टेशनरी खर्च आणि मनुष्यबळ यांची बचत होईल, त्यामुळे पालिकेचा आर्थिक फायदा होईल असे आरोग्य प्रमुख डॉक्टर एस टी परदेशी यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्राद्वारे कळवले होते. त्यानंतर मुख्य लेखापालांनीही आरोग्य प्रमुखांच्या पत्रावर सकारात्मक विचार करून अतिरिक्त आयुक्तांना त्याबाबत शिफारस केली. मात्र त्यानंतरही आरोग्य प्रमुखांनी शासनाचे आदेश आणि मुख्य लेखापालांची शिफारस याकडे दुर्लक्ष करून कीटकनाशकांची खरेदी टेंडर पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य प्रमुखांनी सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे यावरून दिसते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकाराबाबत नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्य प्रमुखांना निलंबित करून या प्रकारची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केल्याचे माहिती विवेक वेलणकर यांनी दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.